मागचा माझा उद्देश असा आहे की मी शिक्षण घेत असताना मला जे अनुभव आले किंवा मी मुंबईसारख्या शहरामध्ये 21 वर्षे आमदार म्हणून काम करताना मला जे अनुभव आले त्या अनुभवांचा फायदा पुढच्या पिढीला होणं आवश्यक आहे. आणि विशेषतः गोरगरीब आणि दीनदुबळ्या समाजाला या माझ्या पुस्तकातून एक प्रेरणा मिळाली पाहिजे जी मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली. म्हणजे इन टर्न की बाबासाहेबांचा वारसा जो आहे हा समाजामध्ये चालू राहिला पाहिजे आणि लोकांना ते माहिती झालं पाहिजे या उद्देशानं मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सर, लोकशाही ईव्हीएम मशीन आणि आरक्षण संदर्भात लोकशाहीच्या संदर्भामध्ये हे मी नमूद केलेलं आहे की लोकशाहीमध्ये जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती लोकशाहीमध्ये जे लोक प्रमुख पदावरती असतात त्यांनी जे लोकशाहीचं रक्षण करायला पाहिजे आणि लोकशाही ज्या पद्धतीनं रुजवायला पाहिजे त्या पद्धतीनं रुजली जात नाही ही एक चिंतेची बाब होऊन बसलेली आहे. आणि ते आपल्या देशामध्येच नाही सगळ्या जगामध्ये ती चिंतेची बाब होऊन बसलेली आहे. आणि म्हणून यावरचं जे विश्लेषण आहे ते जगातील बऱ्याच विचारवंतांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे पॅरेग्राफ आहे ते आहोत जोशी साहेब ते मला काढून द्या. मग ते मॅकलिनचं नाही मॅकलिन मॅकलिन.